श्रीरामपूर तालुक्यामधील खंडाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मदन भाऊसाहेब चौधरी यांचे चिरंजीव तुषार याचा विवाह श्रीरामपूर तालुक्यामधील उंदीरगाव येथील रामलाल पंढरीनाथ भालदंड यांची कन्या स्नेहप्रभा हिच्यासोबत नुकताच संपन्न झाला। सध्या सर्वत्र असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत दोन्ही परिवारांनी अतिशय साध्या आणि परिवारातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा पार पडला, त्यामुळे परिसरात दोन्ही परिवारांचं कौतुक होतंय। गेल्या 5 महिन्यांपूर्वी विवाहाची तिथी ठरली, परंतु अचानक पडलेल्या लॉकडाऊनमुळे तिथी पुढे न ढकलता त्याच तिथीला दोन्ही परिवारानं लग्न करण्याचं ठरवलं होतं। त्याच अनुषंगानं प्रशासनानं ठरवून दिलेल्या मर्यादांचं पालन करत दोन्ही परिवारांनी सहमतीनं विवाह पार पाडला। याप्रसंगी वर आणि वधू पक्षाकडील दोन्ही मिळून 20 ते 25 माणसे वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजर होते। यामध्ये प्रामुख्यानं अण्णासाहेब सदाफळ, शिवाजीराव पाचोरे, दादासाहेब ढोकचवडे, रामदास मसे, राधाकृष्ण बोरकर, हरिश्चंद्र लबडे, अनिकेत चौधरी, भरत चौधरी, मंदाकिनी चौधरी आणि भालदंड परिवाराची काही सदस्य हजर होते। यापुढील काळात देखील अशाच साध्या पद्धतीनं विवाह व्हावेत अशी इच्छा दोन्ही परिवाराच्या सदस्यांनी आणि वधूवरांनी व्यक्त केली। नमस्कार, मी तुषार चौधरी आणि आम्ही आज या पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने लग्न समारंभ पार पाडला आहे, जे की आपण सगळ्यांना माहीत आहे की कोरोना अवॉइड करण्यासाठी सध्या सर्वकडे लॉकडाऊन चालू आहे, ज्यामध्ये प्रशासनही परवानगी देत नाही आणि एक त्याची सुरक्षा म्हणून दखल घेतली जाते आहे की जे प्रोग्राम होत आहेत ते शॉर्टकट पद्धतीने करावेत। यामध्ये आम्ही मुलाकडचे 10 जण आणि मुलीकडचे 10 जण या सर्वांनी मिळून समारंभ पार पाडला आहे आणि बाकी जनतेलाही एक मेसेज देईल की आपणही या प्रकारे सर्व समारंभ असतील ते पार पाडावे, सुरक्षा घ्यावी आणि देशाला मदत करावी कोरोना अवॉइड करण्यापासून। मी स्नेहा भालदंड चौधरी, आज या सर्व जग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लढत आहे आणि या काळात आम्ही मुलाकडील 10 जण आणि मुलीकडील 10 जण असे मिळून लग्न केले आहे आणि मी सुशिक्षित आहे आणि या नात्याने मी माझ्या बंधूंना और भगिनींना सर्वांना सांगू इच्छिते की सर्वांनी प्रिकॉशन घ्यावे कोरोनासाठी आणि शांततेत लग्न पार पाडावे। मुलाचं लग्न 5 महिन्यापूर्वी ठरलेलं होतं, परंतु मध्ये कोरोनाचं संकट आलं आणि त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सगळ्या प्रकारच्या सावधगिरी बाळगणं हे सगळ्यांवर आपल्यावर बंधनकारक आलं आणि मग म्हणून जी ठरलेली तिथी होती 12 मे ही ठरलेली तिथी होती आणि त्या ठरलेल्या तिथीच्या दिवशीच आपल्याला हा लग्न सोहळा उरकणं गरजेचं होतं, परंतु ह्या सगळ्या शासनाने ज्या अटी घालून दिल्या त्या अटीला अधीन राहून सगळ्या अटींचं पालन करून आपल्याला हे सगळं करायचं होतं आणि मग ही चर्चा आम्ही वधू पक्षाच्या लोकांशी पण केली, त्यांना पण ते मान्य झालं। मग आमच्याकडचे 8-10 मंडळी आणि वधू पक्षाचे 8 ते 10 मंडळी असे 20-21 लोकांमध्येच आम्ही आजचा हा लग्न समारंभ अगदी छोट्याशा स्वरूपात आणि एक 10 बाय 10 मंडपामध्ये उरकलेला आहे आणि ठरलेल्या वेळेवर उरकलेला आहे आणि मला वाटतं हे एक उदाहरण म्हणून आपल्याला सगळ्यांना इथून पुढच्या काळात पण संकट असो नसो परंतु अशाच पद्धतीनं आता इथून पुढचे सगळे विवाह समारंभ केले पाहिजे का, जेणेकरून आपल्याला सामाजिक डिस्टन्सिंगचा जो सामाजिक डिस्टन्सिंगचं जे आपल्याला पाळण्याचं जे धोरण आहे ते पण पाळता येईल आणि खर्च वाचव। या दोन्ही उच्च शिक्षित परिवाराने ज्या साध्या पद्धतीने विवाह पार पाडला हा समाजासाठी आदर्श ठरणार आहे। न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एसनानी मीडिया, श्रीरामपूर।